पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिर्डी पोलिसांनी सापळा रचत सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे. पांढऱ्या रंगाच्या इर्टिका गाडी आणि दुचाकीच्या माध्यमातून तलवारी दांडक्यांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने निमगाव शिवारात हेलिपॅड रोडवरून अटक केली आहे. यामध्ये किरण सोनोने कोपरगाव, नवनाथ गोरडे पोहेगाव, मनोज बोडोदेकर शिर्डी या तिघांना ताब्यात घेण्यात आले. यांच्याकडे कसून तपासणी केली असता त्यांनी शिर्डी परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे शिर्डी उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितलंय. त्यांच्याकडे एक नंबर प्लेटची गाडी, त्याचप्रमाणे टू व्हीलर, त्याचप्रमाणे दरोडा टाकण्यासाठी काही आवश्यक ते साहित्य त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे. तलवार वगैरे, रोप, मिरची वगैरे असं साहित्य त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे. त्यांच्याकडे 50 विचारपूस केली असता त्यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शिर्डी परिसरामध्ये ते आल्याची कबुली दिली. त्यावरून आपण शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. त्यामध्ये 3 आरोपी आपण अटक केलेले असून काही 2 दोघं तिघं करार झालेले आहेत. त्यांच्याविषयी आपण सविस्तर तपास करत आहोत. त्या दरम्यान या आरोपींचा आपल्याला 13 PCR मिळालेला असून आतापर्यंत त्यांनी काही शिर्डी व परिसरामध्ये काही गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहेत आणि आणखी आपल्याला PCR त्याचप्रमाणे उर्वरित आरोपी अटक केल्यानंतर पुढील गुन्ह्यांची देखील कबुली मिळण्याची शक्यता आहे. सदर गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात गुन्हे पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर मिथुन घुगे, पोलीस कात्रज इरफान शेख पालवे, नितीन शेलार, अजय अंधारे, अविनाश बनजोगळेकर, नितीन साणप यांनी मोठे परिश्रम घेतले असून ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आरोपींनी आपल्या 2 साथीदारांची नावे देखील सांगितली आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या गुन्ह्याची उकल होण्याचे संकेत यावेळी देण्यात आले. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.